आमदार डिस्क्वालिफाई झाले तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं. मी तुम्हाला सांगतो की जे काही शेड्यूल 10 आहे आणि ज्याच्याबद्दलचं कपिल सिब्बल आणि मनोज सिग्मीनी आपण ऐकलं त्यांचे त्यांनी आर्ग्युमेंट काय केलेलं आहे, त्यांनी संविधानाच्या आधारावर जे काही आहे त्याच्या आधारावर त्यांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या आर्ग्युमेंट संविधानिक व्यवस्थेला घेऊन आहे. त्यामुळे 16 आमदार डिस्क्वालिफाई झाले तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं. नाना PFI वर अनेक राज्यात बंदीची मागणी होत आहे का? बघा, आखरी देशातल्या अनेक राज्यामध्ये या पद्धतीचं हे आतंकवाद्यांना मदत करणारी ऑफिसेस उघडली गेलेली आहेत, त्याला केंद्राचा कायदा आहे. पण पाकिस्तान आणि भारत असा वाद निर्माण करून राजकारण करणारी लोकं जे केंद्रामध्ये बसलेली आहे त्यांनी ह्या सगळ्या देशातल्या अनेक राज्यामध्ये या पद्धतीचे कार्यालय आहेत ते बंद केली पाहिजेत. पण आज या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं, जाणून बुजून केलं जातं, सरकार याच्या पाठीशी आहे. आणि म्हणून खुलेआम पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले जातात. आमची मागणी होती की तातडीनं त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांना राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि हे सगळे कार्यालय जे उघडली गेलेले आहेत त्यातून फायनान्शियल वाटप होतं ते तातडीनं बंद केले पाहिजे, ही काँग्रेसची मागणी आहे. पण केंद्रातलं सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करताना आपण पाहतो.